हॅलो एवरीवन, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी डांगर बनवणार आहे. ही रेसिपी एकदम झटपट तयार होते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. चला तर मग ही रेसिपी स्टार्ट करूया. एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून उडदाचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं थोडंच पाणी ॲड करून भिजवून घ्यायचं आहे. एकदमच जर पाणी ॲड केलं की पिठाच्या गाठी होतात, त्यामुळे आवश्यकतेनुसार थोडं थोडंच पाणी ॲड करून भिजवून घ्यायचं आहे. हे जे पीठ वापरलेलं आहे हे घरीच बनवलेलं आहे. त्यासाठी उडीद भाजून घेऊन मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. हे आपल्याला आता 7 ते 8 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे. यातील पाणी पिठाने शोषून घेतलेलं आहे. हे पीठ खूपच कोरडं वाटत असेल तुम्ही आणखीन पाणी घालू शकता. आता यामध्ये मी एक कांदा बारीक चिरलेला घालते, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं यांचा ठेचा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घेते. हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता वरून फक्त फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालते आणि तयार आहे आपली डांगरची रेसिपी. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.